Hi student, welcome in our bridge course, standard 5th, and subject is environment studies first. Today's topic is water safe for drinking. So you have to do some experiment. आपल्याला काही experiment करायचे आहेत. So let's start. Take a glass half full of water, add a spoonful of sugar to it and stir it with a spoon. See what change take place. आपण एक अर्धा ग्लास पाणी घेणार आहोत, त्याच्यामध्ये शुगर एक चमच्याभर साखर टाकणार आहोत आणि त्याला ढवळणार आहोत. रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ ईच ऑफ सबस्टन्सेस मेन्शन्ड बिलो. वॉश द ग्लास क्लीन एव्हरी टाईम टू टेक नेक्स्ट सबस्टन्स. आपण काय करणार आहोत की अनेक पदार्थ घेऊन हाच प्रयोग करणार आहोत आणि त्याची निरीक्षणं नोंदवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागेल कॉमन साल्ट, हनी, वॉशिंग सोडा, पावडर्ड ॲलम, सँड, व्हीट फ्लोर, सॉडस्ट, टर्मरिक पावडर अँड सम ऑइल. म्हणजे मीठ, त्याच्यानंतर मध, वॉशिंग सोडा, पावडर्ड केलेली तुरटी असेल, वाळू, पीठ असेल कोणत्याही धान्याचं, सॉडस्ट लाकडाची पूड असेल, हळद पावडर आणि काही तेल आपण घेणार आहोत. आणि हा प्रयोग तुम्ही स्वतःही करायचा आहे आणि त्याची निरीक्षणं नोंदवायची आहेत. ठीक आहे, नेक्स्ट व्हॉट डू यू सी. तर आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये, शुगर, साल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम डिसॲपियर्स इन वॉटर. हे जे आहेत, साखर असेल, मीठ, वॉशिंग सोडा आणि ॲलम, हे पाण्यामध्ये डिसॲपियर म्हणजे दिसेनासे होतात. दे डिझॉल्व कम्प्लीटली इन द वॉटर. ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळले जातात. परंतु सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर आणि ऑइल डू नॉट डिसॲपियर इव्हन ऑन स्टिरिंग. दे डू नॉट डिझॉल्व. परंतु वाळू असेल, लाकडाचा किस असेल, हळद असेल आणि तेल, हे पदार्थ पूर्णपणे दिसेनाशे होत नाहीत पाण्यात, म्हणजेच ते विरघळत नाहीत. व्हॉट डज दिस टेल्स, याच्यावरून आपण काय म्हणू शकतो. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर व्हाईल सम सबस्टन्सेस डू नॉट. हे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला, डिझॉल्व अँड डू नॉट डिझॉल्व, म्हणजे विरघळतात आणि काही पदार्थ असे आहेत की ते विरघळत नाहीत. तर तुम्हाला दोन यादी करायच्या आहेत, द सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर अँड सेकंड द सबस्टन्सेस डू नॉट डिझॉल्व इन वॉटर, म्हणजेच पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे असे आपल्याला यादी करायचे आहे. नेक्स्ट, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व इन वॉटर स्प्रेड्स थ्रू आउट दी वॉटर. जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो तो पाण्यामध्ये पूर्णपणे पसरला जातो. व्हेन साल्ट डिझॉल्व इन वॉटर द वॉटर इन द कंटेनर टेस्ट साल्टी अँड व्हेन शुगर डिझॉल्व द वॉटर टेस्ट स्वीट. म्हणजे ज्यावेळी साखर पाण्यात विरघळते ती पूर्णपणे पाण्यामध्ये पसरली जाते आणि आपण जर ते पाणी पिलो तर ते आपल्याला गोड लागते. आणि अगदी त्याचप्रमाणे मीठ ज्यावेळी पाण्यामध्ये विरघळलं जातं त्यावेळी त्याची चव आपल्याला खारट लागते. आफ्टर दॅट द इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज सोल्युशन. सोल्युशन कशाला म्हणायचे, म्हणजेच द्रावण कशाला म्हणायचे, हे आपण बघणार आहोत. व्हेन ए सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर a mixture of that substance and water is formed. This mixture is called the solution of that substance. म्हणजेच आत्ता आपण जो प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगामध्ये आपण पाणी आणि एक पदार्थ घेतलेला आहे. तर ज्यावेळी एखादा पदार्थ आणि पाणी हे एकत्र केले असता जे मिक्सचर तयार होतं त्यालाच आपण सोल्युशन असे म्हणतो. सम एक्झाम्पल्स ऑफ यूजफुल सोल्युशन्स. मग अशा सोल्युशनचा आपण वापर कुठे कुठे करतो, तर आपण उदाहरणं बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज इफ समवन गेट्स लूज मोशन वी गिव देम ए सोल्युशन ऑफ साल्ट अँड शुगर टू ड्रिंक. दिस सोल्युशन इज कॉल्ड ORS ऑर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. उदाहरण आपण बघूयात, ज्यावेळी एखाद्याला जुलाब वगैरे होत असतील अशावेळी आपण काय करता, सर्वजण काय म्हणतात की त्याला मिठाचं आणि पाणी एकत्र करून ते त्याला प्यायला द्या आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, जे आपण नेहमी वापरत असतो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सोल्युशन.
हे काय आहे, सोल्यूशनचं एक उदाहरण आहे. सेकंड एक्झाम्पल, ए पेशंट इन ए हॉस्पिटल इज समटाईम्स पुट ऑन सलाईन, दॅट इज ऑन ए सोल्यूशन ऑफ साल्ट इन वॉटर. समटाईम्स अदर मेडिसिन्स मे अल्सो बी गिव्हन थ्रू सलाईन. आणखी एक उदाहरण आहे सलाईन, आपल्या परिचयाचं आहे हे उदाहरण. याच्यामध्ये काय असतं, पेशंटला सलाईन देतो असं आपण म्हणतो, त्यात काय असतं, तर इट इज ए सोल्यूशन ऑफ साल्ट अँड वॉटर. त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, मीठ आणि पाणी याचं द्रावण. म्हणजे दोन एक्झाम्पल्स आपण पाहिले, पहिलं आहे ORS अँड सेकंड इज सलाईन. सी वॉटर इज साल्टी टू टेस्ट बिकॉज इट इज नथिंग बट ए सोल्यूशन ऑफ साल्ट दॅट ऑकर्स नॅचरली. वी कॅनॉट यूज सी वॉटर फॉर ड्रिंकिंग. दिस इज वन एक्झाम्पल, दॅट इज सी वॉटर. सी वॉटरमध्ये काय असतं, नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या मीठ आणि पाणी यांचं सोल्युशन असतं आणि आपण ते पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ डिफरंट वेल्स मे हॅव डिफरंट टेस्ट. आणखी एक्झाम्पल्स आपण पाहिले तर बघा, आपण वेगवेगळ्या विहिरींचं पाणी पितो आणि ज्यावेळी विहिरींचं पाणी पितो तर त्यावेळी आपल्याला, आपण सहज म्हणतो हे पाणी जरा वेगळं लागतं आहे, हे जरा खारं लागतं आहे. हे असं कशामुळे, बिकॉज सम सबस्टन्सेस फ्रॉम द ग्राउंड डिझॉल्ड इन वॉटर दे गिव टेस्ट टू द वेल वॉटर. म्हणजे त्याच विहिरीमध्ये आजूबाजूचे काही पदार्थ मिक्स होतात आणि त्यामुळे त्या पदार्था सॉरी त्या पाण्याला तशी चव येते. इफ देअर इज नथिंग डिझॉल्ड इन वॉटर, वॉटर हॅज नो टेस्ट. आणि जर त्याच पाण्यात कोणताही पदार्थ विरघळलेला नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते. व्हेन वी रिमूव ए लीड ऑफ ए सोडा वॉटर बॉटल, बबल्स फिज आउट ऑफ इट. टू मेक सोडा वॉटर, ए गॅस कॉल्ड कार्बन डायऑक्साईड इज डिझॉल्ड इन वॉटर अंडर प्रेशर. व्हेन द लीड इज रिमूव, द प्रेशर रेड्युसेस अँड गॅस बबल्स आउट. हे एक आणखी एक्झाम्पल आहे सोल्युशनचं. ज्यावेळी आपण सोडा वॉटरची बॉटल ओपन करतो तर आपल्याला कसा आवाज येतो, फिज आउट असा आवाज येतो किंवा असा आवाज येतो. मग त्यामध्ये काय असतं, तर इट इज ए सोल्युशन ऑफ वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू प्रेशर ॲप्लाय करून त्या डिझॉल्व केला जातो, त्यामुळे ज्यावेळी आपण बॉटल ओपन करतो तर त्यावेळी तो प्रेशरमुळे वरती येतो आणि आपल्याला असा विशिष्ट असा आवाज ऐकायला येतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सोल्युशन इन अवर डे टू डेज लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे वेगवेगळे प्रकारचे सोल्युशन्स आपण बघत असतो. अनादर एक्सपेरिमेंट इज कलेक्ट द फॉलोइंग आर्टिकल्स. आपल्याला काही आर्टिकल्स म्हणजे काही पदार्थ गोळा करायचे आहेत. तीन ठिकाणावरून आपण घेऊ शकतो. पहिलं आहे फ्रॉम युअर कंपास बॉक्स. तुमच्या कंपास बॉक्समधून काही साहित्य घ्यायचं आहे. फ्रॉम युअर हाऊस म्हणजे घरातून काही घ्यायचं आहे. आणि फ्रॉम आउटडोअर्स म्हणजे घराच्या बाहेरून असे आपल्याला काही पदार्थ गोळा करायचे आहेत. सो लेट्स सी. फ्रॉम युअर कंपास बॉक्स, ए प्लास्टिक रूलर, अँड इरेजर, ए पेन्सिल, ए शार्पनर, ए रबर बँड. दीज आर दी सबस्टन्सेस कलेक्ट फ्रॉम युअर कंपास बॉक्स. आफ्टर दॅट फ्रॉम हाऊस, ए स्टील स्पून, ए प्लास्टिक स्पून, सम ग्राउंडनट शेल्स, अँड आयर्न नेल, ए स्क्रू, ए कॉईन. आफ्टर दॅट फ्रॉम आउटडोअर्स, स्टोन्स जे दगड असतील, लिटल विंग्स छोटी पंख असतील पक्ष्यांची, लीव्ज पानं, सॉइल माती. पुट दीज थिंग्स इन वॉटर अँड सी वेदर ईच ऑफ देम सिंक ऑर फ्लोट्स. आता हे सर्व पदार्थ आपण एका मोठ्या वॉटर बाथमध्ये म्हणजे एका पाण्याच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत. तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरीसुद्धा करायचा आहे आणि ऑब्झर्वेशन्स नोट डाऊन करायचे आहेत. सो व्हॉट हॅपन्स, लेट्स सी. व्हॉट डू यू सी? द इरेजर, ए शार्पनर, स्टील स्पून, नेल, स्क्रू, स्टोन्स, कॉईन, द कंपास, द सॉइल सिंक इन द वॉटर व्हाईल अदर थिंग्स फ्लोट. लक्षात घ्या, सिंक अँड फ्लोट. सिंक म्हणजे काय, तळाशी जातील आणि फ्लोट्स म्हणजे तरंगतील. यू हॅव टू क्लासिफाय द सबस्टन्सेस विच सिंक्स ॲट बॉटम अँड विच फ्लोट्स ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. पाण्यावर तरंगणारी आणि पाण्याच्या तळाशी जाणारी
असे दोन आपल्याला गट मिळतील या पदार्थांचे. व्हॉट डज दिस टेल्स अस, त्यावरून आपण काय म्हणू शकतो? सम थिंग्स फ्लोट्स ऑन वॉटर व्हाईल सम थिंग्स सिंक इन इट. काही पदार्थ सिंक होतात, तळाशी जातात, काही तरंगतात. ओके, मग हे कशावरून आपण म्हणू शकतो? द थिंग्स दॅट फ्लोट आर लाइटर दॅन वॉटर, द थिंग्स दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर. जे तरंगतात ते पाण्यापेक्षा हलके असतात. द थिंग्स दॅट सिंक, जे तळाशी जातात ते पाण्यापेक्षा जड असतात. ओके, सो यू हॅव टू क्लासिफाय देम इन टू फ्लोटिंग अँड सिंकिंग सबस्टन्सेस. नेक्स्ट वन, टेक सम मडी वॉटर इन ए बीकर. दिस इज वन एक्सपेरिमेंट. आणखी हा एक एक्सपेरिमेंट करायचा आहे आपल्याला, सर्वजण करणार आहात. इफ यू डू नॉट मडी वॉटर देन मेक सम बाय ॲडिंग सम सॉईल पीसेस ऑफ ड्राय विंग्स स्ट्रॉ लिव्ज एक्सेट्रा टू वॉटर. जर आपल्याला मडी म्हणजे खराब पाणी जे असेल, चिखलाचं पाणी असेल, ते जर तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर तुम्ही काही साहित्य म्हणजे माती असेल, आजूबाजूचे काही पदार्थ, लाकडाचे तुकडे, पानं, हे सगळं त्या पाण्यामध्ये टाकून मडी वॉटर तयार करू शकता. नाऊ अलाव दिस बीकर टू स्टँड स्टील फॉर हवर ऑर फाईव्ह फोर ऑर फाईव्ह हवर्स. तुम्ही हे 4 ते 5 तास पाण्यामध्ये हे जे पाणी आहे ते शांत ठेवायचं आहे. 3 ते 4 तास किंवा 4 ते 5 तास तुम्ही ठेवू शकता. व्हॉट डू यू सी? आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स आपल्याला काय मिळतील हे तुम्ही स्वतःही करायचं आहे. द पार्टिकल्स ऑफ सॉइल सिंक इन वॉटर अँड फॉर्म ए लेअर ऑफ सेडिमेंट ॲट दी बॉटम, बट ट्विंग्स अँड अदर रबिश फ्लोट ऑन वॉटर, इट टेक्स ए लाँग टाईम फॉर द सेडिमेंट टू फॉर्म. यातले काही पदार्थ आहेत ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसणार आहेत आणि काही पाण्यावरती तरंगणार आहेत, आणि किंवा काही पदार्थ खूप उशिरा तळाशी जाणार आहेत आणि काही लवकर जाणार आहेत. हे ऑब्झर्वेशन आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय? जे हेवियर आहेत ते बॉटमला जाणार आणि जे लाइटर आहेत म्हणजे हलके आहेत ते पाण्यापेक्षा वरती राहणार. ओके, डू दिस एक्सपेरिमेंट ॲट होम. घरी हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून ऑब्झर्वेशन नोट डाऊन करणार आहोत. व्हॉट डू यू सी? द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर स्लोली सेटल टू दी बॉटम अँड वॉटर इन अप्पर पार्ट्स बिकम्स ट्रान्सपरंट. द ट्विग्स अँड स्ट्रॉ स्टील कीप फ्लोटिंग ऑन वॉटर. काय ऑब्झर्वेशन दिसतात? लाकडाचे तुकडे असतील, फांद्या असतील छोट्या छोट्या, हे काय होतात? वरती तरंगतात. मधल्या भागामध्ये आपल्याला अगदी ट्रान्सपरंट म्हणजे अगदी स्वच्छ पाणी दिसतं आणि सगळ्यात खाली आहे ती जड असणाऱ्या पदार्थांची लेअर म्हणजे थर आपल्याला खाली दिसून येतो. ओके, नेक्स्ट अनादर एक्झाम्पल इज स्वर्लिंग ॲलम इन वॉटर हेल्प सॉइल पार्टिकल्स इन मडी वॉटर टू सेटल डाऊन. कधीकधी आपण गढूळ झालेल्या पाण्यामध्ये तुरटी फिरवतो आणि ती तुरटी फिरवल्यानंतर काही वेळाने आपल्याला चिखल जो आहे किंवा माती आहे तळाशी बसलेली आणि वरती स्वच्छ पाणी दिसून येते. अनादर एक्सपेरिमेंट, टेक अनादर बीकर, प्लेस ए टी स्टेनर ओव्हर इट, होल्ड ए पीस ऑफ फाईन कॉटन क्लॉथ इन टू 4 लेअर्स, मेक इट मॉइस्ट, स्प्रेड इट ओव्हर द स्ट्रेनर. नाऊ पोर वॉटर इन ए बीकर टू इन ए थीन स्ट्रीम ऑन दी फोल्ड्स ऑफ क्लोथ. व्हॉट विल यू सी? द रबिश अँड सॉइल पार्टिकल्स रिमेन्स ऑन द क्लॉथ, द वॉटर कलेक्ट्स इन बीकर बिलो, इट लुक्स ट्रान्सपरंट. म्हणजे आपण 2 बीकर्स घेणार आहोत, एकामध्ये चाळणी आणि एकामध्ये कापडाच्या मदतीने पाणी गाळणार आहोत, तर आपल्याला काय दिसतं? ट्रान्सपरंट वॉटर तळाशी जमा झालेलं दिसतं. ही जी प्रोसेस आहे हिला आपण फिल्ट्रेशन असे म्हणतो, म्हणजे गाळण्याची प्रक्रिया. इफ वी स्ट्रेन मडी वॉटर इट हेल्प्स टू मेक इट क्लीन, दिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्ट्रेशन. सो रिमेंबर द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. मग आपण ह्याशा ज्या प्रोसेस आहे, फिल्ट्रेशन असेल, सेटलिंग असेल म्हणजे शांत पाणी ठेवणे किंवा गाळणे, हे कशासाठी करतो? तर त्याच्यामध्ये असणारे अनावश्यक जे घटक आहेत ते आपण वेगळे करणार. आफ्टर दॅट द पॉइंट इज पोर्टेबल वॉटर, सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग. आता आपण जे पाणी पाहिलं सर्व, हे सगळं आपण पिण्यायोग्य आहे का?
तर हे पाणी पिण्यायोग्य नाही. तर पिण्यायोग्य पाणी कशाला म्हणायचे, जिस पोर्टेबल वॉटर कशाला म्हणायचे, वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे व्हेन वी ड्रिंक इट कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर. असे पाणी की जे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आरोग्याला घातक नसेल अशा पाण्याला आपण ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर असे म्हणतो. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट स्मेल ऑर वॉटर पिण्या स्मेल ऑर कलर. पिण्यायोग्य पाणी जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी सेफ असतं, त्याला कोणत्याही प्रकारची टेस्ट आणि स्मेल आणि कलर ह्या गोष्टी नसतात. इफ वॉटर हॅज ए कलर ऑर ए फाऊल स्मेल वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट, इट कॅन मेक अस इल. जर पाण्याला दुर्गंध येत असेल किंवा त्याला रंग दिसत असेल तर हे पाणी आपण आपल्याला आजारी पडू शकतं, त्याच्यामुळे असं पाणी कधीही पिण्यासाठी वापरायचे नाही. आफ्टर दॅट सम न्यू टर्म्स इन दिस चॅप्टर, देर आर सम न्यू टर्म्स, काही नवीन कन्सेप्ट आहेत लक्षात घ्या. फर्स्ट इज ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम मीन्स ए लिव्हिंग थिंग्स, सजीवांना आपण ऑर्गॅनिझम असे म्हणतो. मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव, ए लिव्हिंग थिंग दॅट कॅनॉट बी सीन बाय नेकेड आय ऑर इव्हन विथ मॅग्निफाईड ग्लास. असे जे लिव्हिंग थिंग्स आहे आपल्या आजूबाजूला जे आपल्या फक्त डोळ्यांनी दिसत नाहीत, त्याच्यासाठी मॅग्निफाय केलेल्या ग्लासेस वापराव्या लागतात. असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण सूक्ष्मजीव असे म्हणतो. आफ्टर दॅट मायक्रोस्कोप. मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, मग त्या ते बघण्यासाठी आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरतो, त्याला मायक्रोस्कोप असे म्हणतात. अँड इन्स्ट्रुमेंट फॉर लुकिंग ॲट व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग्स विच वी कॅनॉट सी विथ अवर आईज ऑर इव्हन थ्रू ए मॅग्निफाईंग ग्लास. मॅग्निफाईंग ग्लास किंवा उघड्या डोळ्यांनी ज्यांना आपण बघू शकत नाही असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांना पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. सो इफ वी टेक ए बीट ऑफ योगर्ट ऑर ए ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन ए ग्लास स्लाइड अँड प्लेस द स्लाइड अंडर ए मायक्रोस्कोप वी सी व्हेरी टायनी लिव्हिंग थिंग्स इन इट, दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. आपण फोडस्कोपच्या मदतीने किंवा मायक्रोस्कोपच्या मदतीने दह्यामधील सूक्ष्मजीवसुद्धा बघू शकतो. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम कन्व्हर्ट मिल्क इन टू योगर्ट, दे आर यूजफुल फॉर अस. सो दीज आर यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते यूजफुल असतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज डिसिजेज व्हेन दे एंटर अवर बॉडी. काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे असतात की जे आपल्या शरीरामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे आजार होतात, अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतो. सो रिमेंबर यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. देर आर न्यूमरस काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अराउंड अस. दे आर इन द सॉइल, इन वॉटर, इन एअर, ऑन रॉक्स, दॅट इज एनीवेअर अँड एव्हरीवेअर. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे आपल्याला हवा, पाणी, जमीन, दगड अगदी या सगळ्या गोष्टींवरती आढळतात. सो दीज आर एनीवेअर अँड एव्हरीवेअर, कुठेही ते आपल्याला उपलब्ध असतात, परंतु आपण ते डोळ्याने बघू शकत नाही. इव्हन इफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन वॉटर, वी आर नॉट बी एबल टू सी देम. नाऊ थ्रू द वॉटर विथ सच मायक्रो ऑर्गॅनिझम लुक्स ट्रान्सपरंट, वुड इट बी सेफ फॉर ड्रिंकिंग. मग असं जे पाणी आहे की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते आपल्या पिण्यायोग्य नसतं. यू मे नो दॅट ड्युरिंग रेनी सीझन वी ऑफन हिअर ऑफ अ आउटब्रेक ऑफ डायरिया ऑर गॅस्ट्रीज. ॲट सच टाइम्स वी नीड टू बॉईल द वॉटर दॅट हॅज बीन क्लीन्ड बाय सेटलिंग द फिल्ट्रेशन. ओनली देन डज इट बिकम सेफ फॉर ड्रिंकिंग. आपण पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साथीच्या आजारांबद्दल माहिती बघतो, ऐकतो. हे कशामुळे होतं? पाण्यामध्ये असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. सो बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट अँड प्रिव्हेंट्स डिसीज. असं जे पाणी आहे
जर आपण बॉईल केलं, जे जर उकळलं, तर त्याच्यामधील मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट होतात. सो देर आर सम यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. इव्हन सच टायनी लिव्हिंग थिंग्स लाईक मायक्रो ऑर्गॅनिझम विच अवर आईज कॅनॉट सी हॅव ग्रेट इम्पॉर्टन्स इन अवर लाईव्ज. याचाच अर्थ जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत असे खूप सूक्ष्मजीव असतात, जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचे असतात. हार्मफुल पण असतात, यूजफुल पण असतात, परंतु ते आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा रोल बजावतात. सो इन दिस व्हिडिओ वी स्टडीड अबाउट पोटेबल वॉटर, यूजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड डर्टी वॉटर अँड हाऊ टू क्लीन द वॉटर. अँड वी शूड यूज वॉटर स्पॅरिंगली बिकॉज इट इज अवर नॅचरल रिसोर्स. थँक्यू.